ताजा घडामोडी पाहण्यासाठी PVN म्हणजेच पंढरी वार्ता न्यूज या चॅनलला सबस्क्राइब करा आणि शेजारच्या बेल आयकॉनवर क्लिक करा। पंढरपूर मंगळवेढा विधानसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीत राष्ट्रवादीकडून उमेदवारी निश्चित असल्याने भगीरथ भालके हे पंढरपूर शहरातील गल्लोगल्लीत जाऊन नागरिकांना आपली भूमिका समजावून सांगत आहेत आणि स्वर्गीय आमदार भारतनाना भालके यांचे लोकहिताचे काम पुढे नेण्यासाठी बळ द्या असं आवाहन करीत आहेत। भगीरथ भालके आवाजाची शैली हुबेहूब स्वर्गीय भारत भालके यांच्यासारखी असल्याची प्रतिक्रिया यावेळी मतदार व्यक्त करताना दिसून येत आहेत। मंगळवेढ्याच्या या पोटनिवडणुकीच्या निमित्तानं उद्याच्या 17 एप्रिलला जे मतदान आहे त्या मतदानाच्या निमित्तानं आपल्या भागामध्ये इथल्या वडीलधाऱ्यांचं तरुण सहकाऱ्यांचं माता भगिनींचं आशीर्वाद सहकार्य पाठिंबा घेण्यासाठी आम्ही आपल्या समोर या ठिकाणी आलेलो आहोत। कारण आजपासून फक्त आपल्याकडे 22 दिवस आहे आणि या 22 दिवसांमध्ये कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव आणि निवडणूक आयोगाचे अनेक या ठिकाणी निर्बंध आपल्याला असणार आहेत आणि म्हणून अधिक गर्दी न गोळा करता त्या त्या भागामध्ये जाऊन तिथल्या वडीलधाऱ्यांचा माता भगिनींचा आणि तरुणांचा आशीर्वाद सहकार्य घेण्यासाठी आम्ही आपल्या समोर आलेलो। इथल्या अनेक अगोदरच्या मान्यवरांनी बोलताना सांगितलं की कैलासवासी औदुंबर अण्णांच्या पासून आदरणीय नानांच्या पर्यंत ह्या इथल्या समस्त वडीलधाऱ्यांनी तरुण सहकार्यांनी माता भगिनींनी भरभरून आशीर्वाद जे जे आपल्या विचाराचा या ठिकाणी उमेदवार असेल त्यांच्या पाठीशी आपण उभा केला। 2009 असेल 2014 असेल 2019 असेल या भागातल्या कुठल्याही बूथची या ठिकाणी काउंटिंग सुरू असताना एकही बूथ या ठिकाणी कधीही पाठीमागे न राहिलेला असणारा हा भाग आहे आणि म्हणून तोच विश्वास तोच या ठिकाणी आशीर्वाद इथून पुढच्या काळात देखील माझ्यावरती द्यावा ही विनंती करायला आशीर्वादातून आपल्या पाठिंब्यातून आपल्या सहकार्यातून मी आणि माझं कुटुंब कधीच या ठिकाणी उतराय होऊ शकत नाही। कारण 4 महिन्यापूर्वी ज्यावेळी माझ्यावरती कुटुंबावरती आणि आपल्या या मतदारसंघावरती दुःखाचा प्रसंग या ठिकाणी ओढवल्यानंतर इथल्या समस्त वडीलधाऱ्यांनी माता भगिनींनी तरुण सहकाऱ्यांनी आधार धीर देण्याचं काम गेले 4 महिने या ठिकाणी केलं। इथल्या वडीलधाऱ्यांनी इथल्या समस्त नागरिकांनी कधीच या ठिकाणी नानांची उणीव 4 महिन्याच्या कालावधीमध्ये भासू दिलेली नाही आणि म्हणून तोच आशीर्वाद इथून पुढच्या काळात सुद्धा या ठिकाणी राहावा ही सर्व वडीलधाऱ्यांना तरुण सहकाऱ्यांना आणि माता भगिनींना मी आवाहन आणि विनंती करतो। कारण नानांची राहिलेली अधुरी स्वप्न असतील या मतदारसंघाचे प्रलंबित प्रश्न असतील पंढरपूर पासून मंगळवेढच्या शेवटच्या टोकापर्यंतचे जे भूमिका मी बघितली गेले 3-4 महिन्यात अनेक जण या ठिकाणी भेटायला आले किंवा मी ज्या ज्या भागामध्ये जाईल त्यावेळी असा कुठलाही भाग असेल किंवा असं कुठलं गाव किंवा त्या वाडी वस्ती अशी या ठिकाणी सांगत नाही की त्या ठिकाणी आमच्या सुखदुःखामध्ये नानांनी प्रत्यक्ष सहभाग असेल। आम्ही कुठली समस्या घेऊन आल्यानंतर कधीच आम्हाला रिकाम्या हाताने नानांनी पाठवलं नाही म्हणून सांगितलं आणि तिथल्या सर्वसामान्यांची हीच विश्वास किंवा हीच भावना आहे की तुम्ही तो विचार इथून पुढच्या काळामध्ये सदैव चालू ठेवण्यासाठी आमचा आशीर्वाद आमचं सहकार्य तुम्हाला आहे परंतु तुम्ही खंबीरपणे या दुःखातून सावरून आम्हाला धीर आणि आधार देण्यासाठी यावं हे जेव्हा वडीलधाऱ्यांनी इथल्या सर्व नागरिकांनी सांगितल्यानंतर आपण दिलेला हक्कीला हो देण्यासाठी मी आज तुमच्या समोर या ठिकाणी उभा आहे। आता DDP मार्ट आपल्या हातात, घर बसल्या किराणा माल खरेदी करा। आपल्या मोबाईल मध्ये आजच डाउनलोड करा गुगल प्ले स्टोर वरून DDP मार्ट ऍप, ऑर्डर करा व घरपोच किराणा मिळवा। प्रशासनाला सहकार्य करू, कोरोनाला हद्दपार करू।